स्वर्गीय पुष्पा देवी तथा रतनलाल जी अग्रवाल यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित शिबिर दिनांक 25 जानेवारी रोजी श्री हॉस्पिटल दुर्गा चौक येथे घेण्यात होते. स्वर्गीय पुष्पा देवी तथा रतनलाल जी अग्रवाल यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित शिबिर दिनांक 25 जानेवारी रोजी श्री हॉस्पिटल दुर्गा चौक येथे घेण्यात आले होते. सदर शिबिरात जिल्ह्यातून विविध ठिकाणाहून संबंधित आजारांचे रुग्ण सकाळपासून दाखल झाले होते. बाहेरून आलेल्या रुग्णांकरिता अग्रवाल परिवारातर्फे नाश्त्याची, चहाची व इतर व्यवस्था करण्यात आली होती. सदर शिबिरात जवळपास 60-70 रुग्णांची तपासणी करून शस्त्रक्रिया करण्याची गरज असलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी अग्रवाल परिवारातर्फे खर्च करण्यात येणार आहे. जळगाव व संग्रामपूर तालुका हा अतिशय दुर्गम व अविकसित भाग म्हणून ओळखला जातो. आदिवासी दुर्गम भागात आरोग्याच्या आवश्यक त्या शासनाच्या सुविधा पोहोचवल्या जात नाही. अशा परिस्थितीत जळगाव येथील अग्रवाल कुटुंबाने आपल्या आई वडील स्वर्गीय पुष्पा देवी तथा रतनलालजी अग्रवाल यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्माइल ट्रेन संस्था अमेरिका आणि श्रीराम हॉस्पिटल अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत प्लॅस्टिक सर्जरी शस्त्रक्रिया शिबिर डॉक्टर एन आर सलामपुरिया व डॉक्टर मयूर बीमी अग्रवाल अशा तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत परिसरातील जन्मापासून फाटलेले ओठ, दुभंगलेली टाळू रुग्णांची तपासणी सदर शिबिरात करण्यात आली. त्याचप्रकारे त्यांची विनाशुल्क प्लॅस्टिक सर्जरी शस्त्रक्रिया केल्या जाईल. सदर शिबिराकरिता तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार असून रुग्णांच्या जाण्याची राहण्याची व्यवस्था आयोजकांकडून केल्या जाईल. सदर शिबिराचे आयोजन स्थानिक दुर्गम डॉक्टर गांधी श्री हॉस्पिटल येथे करण्यात आले. शिबिरात उपस्थित रुग्णांनी राजेंद्र अग्रवाल, नरेंद्र अग्रवाल, नंदू अग्रवाल, संजय अग्रवाल, पंकज अग्रवाल आणि अग्रवाल परिवाराचे विशेष आभार मानले.